एकदंता सकलादि गुण सगुणा जो 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 रे पारखना वियला कैलासी दाक्षायणी से कुशी पुत्र जन्मला ऋषिकेशी शिव शंभो से वंशी जो 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 गणेश जयंती म्हणजे या गणपतीच्या जन्मदिवसा म्हणतात. गणेश म्हणजे विनायक, म्हणजे त्याचे अवतार म्हणपाचे खूप तरेचे असतात. तसेच एकाएक विनायकाचे अवतार म्हणतात. या माघ महिन्याचे शुक्ल पक्ष चतुर्थी त्याचे जन्मदिवस. आमची पालखी सदन कॉलनीत मोडली असा. लोकांक इतका उत्साह वाढला असा की एकदम लोक भारावून गेलेले असतात. आमच्या ह्या देवस्थानात 25 वर्षा पूर्ण झाल्यात, म्हणून आम्ही हो रौप्य महोत्सव वर्ष साजरं करपाचं ठरवलं. त्या निमतान जी पालखी आम्ही गणेश दिसा देवळा सभोवतणी काढतात, ती अनू ठरली की प्रत्येक कॉलनीन प्रत्येक लेनीन वेपाची. आणि तुम्ही पळतात की कितलो उत्साह निर्माण झाला. आणि ह्या निमतान एक कॉलनी अशी सुंदरशी झाली आहे, बरी सजलेली आहे, बरी नटलेली आहे. आणि मला एक आनंद जाता की ह्या निमतान प्रत्येक लोकांनी स्वच्छतेक हातभार लायला. आणि असेच जर प्रत्येकजण आपापल्या परीने स्वच्छतेक हातभार लायत झाल्या हे गाव सुंदर उरतले आणि राज्य सुंदर उरतले. सो हे अशी एक पालखी जाऊंक जाय ज्या कारणान एक तरेचे उत्साही वातावरण निर्माण जाता आणि एक तरेचे एक युनिटी येता.